आज आपण चॉकलेट स्पंज कसा बेक करायचा हे शिकणार आहोत. हाफ के जी केकसाठी आपल्याला 160 ते 170 ग्रॅम प्रीमिक्स लागणार आहे. या ठिकाणी मी 2 बेस लावणार आहे. त्यासाठी मी 300 ते 350 ग्रॅम प्रीमिक्स आणि 160 ग्रॅम पाणी घेणार आहे. बेस लावताना तुम्ही जेवढे प्रीमिक्स घ्याल त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये तुम्हाला पाणी ॲड करायचं असतं. पाणी टाकल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं. बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्याला 15 ते 20 ग्रॅम ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला 2 मोल्ड घेऊन त्यांना ऑइलिंग करून घ्यायचं आहे. त्यात बटर पेपर टाकून पुन्हा तेलाचा हत्त्यावर फिरवून घ्यायचा. मिक्स केलेलं मिश्रण दोन्ही भांड्यांमध्ये सेम क्वांटिटीमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यांना हलकसं टॅप करून ओव्हनमध्ये बेक होण्यासाठी ठेवायचं आहे. हे दोन्ही बेस 180 अंश सेल्सिअस डिग्रीवरती हे स्पंज बेक होतील. हे स्पंज बेक होण्यासाठी आपल्याला जवळपास 20 ते 21 मिनिटांचा वेळ लागतो.